डिसेंबर ऑक्टोबरला हे दिलं आणि जानेवारीच्या 6 तारखेला तो पुतळा उद्घाटन व्हायचं होतं पंडित नेहरूंच्या हस्ते. तिथे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मीटिंग होती 3 दिवसासाठी आणि त्यावेळेला नेहरू येणार होते. तो म्हणाला आम्हाला संधी साधायची होती. बर. आणि मग त्यांना त्यांनी नेहरूनं कॉन्टॅक्ट केलं. मी हो म्हणाले नंतर ते म्हणाले बघा हा झाला पाहिजे 3 महिने नाही येत अजून. ते म्हणाले नाही तो मुलगा चटपटे आहे तो करे. आणि मग तुम्ही पण भाऊ मगाशी मी विषय काढला होता त्या शिवाजीच्या पुतळ्यानंतर मुंबईचा गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचा जो पहिला पुतळा आहे ती म्हणजे हा बरोबर आहे भारताचं प्रवेशद्वार म्हणतो आपण त्याला खऱ्या अर्थाने गेटवे ऑफ इंडिया. तर त्याच्या समोरचा शिवाजीच्या पुतळ्याचं काम तुम्हाला कसं मिळालं आणि त्याविषयी काम मिळालं म्हणजे त्या उद्घाटनाच्या वेळेला मुंबईचे गव्हर्नर आणि मुंबईचे चीफ मिनिस्टर त्यावेळेचे यशवंतराव चव्हाण आलेले होते. ते इतके प्रभावित झाले त्यांना कुणाला समजलं नाही. आम्ही रंग केला होता त्याला रंग नंतर सिमेंटचा रंग त्याला मिक्सिंग करून वगैरे तो ब्राऊनचं दिसेल असं तो पुतळा उभा केला होता. आणि मला गव्हर्नरनी जवळ बोलवलं आणि तिने विचारलं की हे मेटलं नाही आहे. म्हटलं नाही मेटलं नाही आहे. आम्ही सांगितलं नाही कुणाला हा पुतळा सिमेंट काँक्रीटचा आहे. हा अरे इथे कसा उभा केला तुम्ही खाली दिसत नाही आहे. 4 मजल्याची इमारत आणि त्याच्यावरती छोटासा टॉवर तुम्ही आणला कसा वरती. तर म्हटलं आम्ही ती एक मोठी स्टोरी आहे. आम्ही तो पीसेसमध्ये आणला वरती वरती जोडला इथे काम व्हायच्यावरती. तर ते यशवंतराव चव्हाण होते त्यांच्याबरोबर. ही वॉज व्हेरी मच इम्प्रेस्ड. इतकी इम्प्रेस झाले की त्यांची माझी पुढे दोस्ती झाली. वा दिल्लीमध्ये कस आधी एखाद्या महिन्यात कधीही जात नसे की माझी त्यांची गाठ नाही झाली निदान फोनवरती तरी. तर त्यांनी मुंबईला ज्या वेळेला प्रपोजल निघालं त्यावेळेला त्यांनी बघितलं की इथूनच्या आता जुन्या स्कल्प्टर्सनं देण्यापेक्षा हा नवीन नवोदित आहे ह्याला द्यावं म्हणून. आणि त्यांनी ठरवलं की ह्या माणसाला पहिल्यांदा ट्राय करायचं आपण. बर. आणि मग यशवंतरावांनी प्रयत्न केले म्हणजे ते कमिटीचे हेडच होते मुंबईच्या सरकारी कमिटी होती. पण मग नंतर तो ब्रॉन्झचा केला का. हा हा 18 फूट आहे मुंबईचा पण तो ब्रॉन्झचा ब्रॉन्झचा केला.